जैम ब्रेड लहान मुलांना काय आवडेल याचा काही नेम नाही। तर आज निशिता तुमच्यासाठी घेऊन आली आहे जॅम ब्रेड, तेही रुचकर पकवान मध्ये। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रुचकर पकवान। मी निशिता आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे जॅम ब्रेड। हे बघा, जॅम ब्रेड। हे बघ, प्लेट घेतली आहे आणि प्लेट मध्ये तिने व्हाइट ब्रेड ठेवले आणि हा तिने किसान जाम घेतला आहे, तिचं फेवरेट आहे जॅम ब्रेड। ती मध्ये मध्ये छोटी छोटी भूक लागली की अशी जॅम ब्रेड स्वतःच बनवून खाते। तर आज ती तुम्हाला दाखवणार आहे जॅम ब्रेड कशी बनवायचं। इथे तिने जॅम घेतलेला आहे आणि ब्रेडचे स्लाइस। इथे मी तुम्हाला एक लावून दाखवते। निशिता अशीच बनवते, पण आता ती बोलते की तू लावून तू दाखव बनवून, मी नंतर बनवते आणि मी खाते असं ती म्हणते। तर इथे बघू शकता एक ब्रेड स्लाइस घेतलं आहे मी आणि जॅम त्याच्यावर लावून घेते आहे। आणि आता हे दोन्ही ब्रेड लावून घेतले, त्यावर हे जे प्लेनवाले ब्रेड आहे ते ठेवून घ्यायचे आणि हा होईल आपला जॅम ब्रेड। निशिता कधी कधी स्कूलमधून आली आणि भूक लागली की ती नेहमी जॅम ब्रेड बनवून खाते, स्वतःच खाते। मी जेवण बनवत असेन आणि तिला वेट करायचं नसेल तर ती लगेच स्वतःच बनवते आणि खाते। इथे बघा कशी प्रेस करून दाखवते तुम्हाला, असे प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकून राहतं, ब्रेड सुटत नाही। आणि आता मधून कट करून घ्यायचं आहे आणि छोटे स्लाय छोटे छोटे त्याचे पीस बनवून एक एक पीस उचलून हा आरामात तोंडात घालून खाऊ शकता। इथे पहा, असे तिने ती असे छोटे छोटे पीस बनवते। ही जॅम ब्रेड जे आहे ते तीच मला शिकवते कसं बनवायचं आणि मला बनवूनसुद्धा देते। हे पहा, आज मी बनवलं आहे तिच्यासाठी, नाहीतर नेहमी नेहमी तीच मला देते। अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या रुचकर पकवानला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।